कोपरगाव शहर व परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा कोपरगाव शहर पोलिसांनी पर्दाफाश केला असून दोन आरोपींना गदाआड करून त्यांच्याकडून 10 लाख रुपये किमतीच्या विविध कंपनीच्या 20 दुचाक्या हस्तगत करण्यात आल्या आहे। तर एक आरोपीचा कोपरगाव शहर पोलीस शोध घेत आहे। सदर आरोपींनी कोपरगाव शहर व शेजारील तालुक्यात दुचाकी चोरल्या असून विविध ठिकाणी विकल्या होत्या। मात्र शहर पोलिसांचा तपास सुरू असताना पोलिसांनी विविध ठिकाणाहून हे दुचाकी हस्तगत केले आहे व आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहे। या कारवाईत पोलिसांनी आरोपी गोविंद संजय शिंदे व 21 वर्ष राहणार बेट कोपरगाव आणि आशिष राम मिलन कोहरी व 20 वर्ष राहणार अमेठी उत्तर प्रदेश हल्ली मुक्काम पुंतामा फाटा कोपरगाव अशा दोघांना अटक केली असून तिसऱ्या आरोपीचा कोपरगाव शहर पोलीस शोध घेत आहे। सदरची कौतुकास्पद कामगिरी पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपाधीक्षक संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू पुंड, बाबा कोरेकर, पोलीस कॉन्स्टेबल राम खारतोडे, संभाजी शिंदे, गणेश काकडे, जालिंदर तमनर यांनी 3 दिवस रात्र मेहनत घेऊन ही कारवाई केली आहे। शहर पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे। किती मोटरसायकली एकूण हस्तगत करण्यात आलेले आहेत, किती आरोपी होते? दिनांक 19 तारखेला पोलीस स्टेशनला एक तक्रार दाखल करण्यात आली होती। बेट येथे राहणारे जे व्यक्ती आहे के किशोर दिघे यांची मोटरसायकल ही चोरीला गेल्याबाबत त्यांनी तक्रार दिली होती। 2 दिवसापूर्वी त्यांची मोटरसायकल गेली होती आणि त्यांनी तक्रार दिली की आम्ही बाहेर होतो आणि आज आलो रोजी आल्यामुळे 19 तारखेला त्यांनी तक्रार दिली। तक्रार दिल्यानंतर नमूद गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस स्टेशनला। त्या अनुषंगाने पोलीस तपास यंत्रणा जी आहे ते बीट अंमलदार हेड कॉन्स्टेबल पुंड असेल, तमनार आहे, शिंदे या सर्व लोकांना आम्ही सूचना केल्या की गुन्हा दाखल झाला आहे, मोटरसायकलचं मोठ्या प्रमाणात चोरीचे गुन्हे वाढलेले आहेत पूर्ण राज्यात, शहरात आणि जिल्ह्यात देखील। अशा परिस्थितीमध्ये वरिष्ठांचे जे आदेश स्पष्ट आहेत, माननीय IGP साहेब, माननीय SP साहेब, ॲडिशनल SP आणि DYSP साहेब यांचे स्पष्ट आदेश आहेत की सतत नेहमी मोटरसायकल चोरी संदर्भातलं अभियान आम्ही घेत असतो, नाकाबंदी घेत असतो वरिष्ठांच्या आदेशाने। त्याच पद्धतीने गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही अशीच कारवाई चालू केली होती। त्या कारवाईच्या दरम्यान आम्हाला एक माहिती पडली की बेट येथे राहणारा एक इसम आहे, त्या इसमाकडे ही मोटरसायकल आहे की जी फिर्यादी किशोर दिघे यांची चोरीला गेलेली आहे। त्या संदर्भात आम्ही आमचा जो स्टॉप आहे पोंड वगैरे या लोकांना कळवलं आहे की तात्काळ तुम्ही त्याने जी त्याच्याकडे ताब्यात जी गाडी एका ठिकाणी ठेवली आहे ती गाडी आपण घेऊन या। तर माझे पोलीस अंमलदार आणि तपासाचे अंमलदार हे सर्व त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणावरून जो कर्मचारी होता आपला ज्याच्याकडे मोटरसायकल होती तो गोविंद संजय शिंदे कोपरगाव बेटमध्ये राहणार आहे याच्या ताब्यातनं जी चोरीला गेली मोटरसायकल आम्ही जप्त केली त्या दिवशी आणि त्याला ताब्यात घेतल्यानंतर सखोल चौकशी विचारपूस केली असता त्याने त्याच्या एक साथीदाराचं नाव सांगितलं। त्या साथीदाराचं नाव आशिष कोरी आहे। त्या आशिष कोरीच्या मदतीने आम्ही मोटरसायकल चोरलेली आहे आणि यापेक्षा अजून देखील काही मोटरसायकल आम्ही नेहमी चोरलेले आहेत अशी माहिती दिल्यानंतर आशिष कोहरीचा आम्ही शोध घेतला आणि आशिष कोहरीला देखील दुसऱ्या दिवशी अटक केली। आशिष कोहरी आणि शिंदे दोघांना विश्वासात घेऊन त्यांनी आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी मोटरसायकल विकलेल्या होत्या काही ठिकाणी लपवून ठेवल्या आहेत अशा प्रकारच्या सर्व मोटरसायकली आम्ही आजपर्यंत रिकव्हर केलेल्या आहेत। त्यांच्यातला एक साथीदार अजून देखील निष्पन्न बाकी आहे, त्याचा शोध आम्ही करीत आहोत। वर्तमान स्थितीमध्ये दोघं मोटरसायकल चोरांकडनं जवळपास 20 मोटरसायकल आम्ही ह्या जप्त केलेल्या आहेत। त्यांची किंमत अंदाजित बाजारामध्ये जवळपास 10 लाखाच्या जवळपास आहे। नमूद मोटरसायकलमध्ये ॲक्टिवा प्रकारच्या 5 मोटरसायकल आहेत, पल्सर 2 आहेत, HF डिलक्सच्या 7 आहेत, शाहीन 2, स्प्लेंडर 1, पॅशन प्रो 1, युनिकॉर्न 2 अशा प्रकारच्या विभिन्न कंपनीच्या ह्या गाड्या मोटरसायकल बाईक ह्या चोरी झालेल्या आहेत, त्या रिकवर झालेल्या आहेत। या संदर्भात गाडींचे नंबर यांचा शोध घेतला असता बऱ्याच गाडींचे नंबर हे त्या ठिकाणी नाही आहेत आणि जी आहेत ती चुकीची आहेत। अशा स्थितीमध्ये देखील आम्ही गाडीचे 43 नंबर आणि काही नंबरवरनं शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर ह्या गाड्या परभणी, कुलताबाद, शिरूर, बेलापूर, श्रीरामपूर तालुका, नांदगाव, औरंगाबाद या परिसरातील निष्पन्न झालेल्या आहेत। त्यासोबत इतर देखील जी वाहनं आहेत त्यांचे नंबर नसल्यामुळे त्यांचे 43 नंबर आम्ही RTO जे कार्यालय आहे त्यांच्याकडनं प्राप्त करून नंबराची पुढील तपास करत आहोत आणि अशा प्रकारचे जे मोटरसायकल आम्ही जप्त केले आहेत त्यांचे 43 नंबर
आम्ही जनतेसाठी देणार आहोत. जनतेने त्याचे चीस नंबर ज्याच्या वाटेलचे असतील त्यांनी देखील पोलीस संपर्क करावा. पोलीस स्टेशन कोपरगाव शहर येथे ज्या ज्या लोकांचे चेचीस नंबर वाहनाचे असे असतील अशा वाहन चालकांनी पोलीस स्टेशनला संपर्क करावा, जेणेकरून त्यांचा मुद्देमाल हा त्यांच्याकडे परत करण्यासाठी पोलिसांना सोयीचं होईल. नागरिकांना या माध्यमातून विनंती करणार आहे, आपण आपले वाहन जे ठेवतात ते वाहन ठेवताना एक गोष्ट पण स्पष्ट झालेली आहे. सामान्य माणूस हा स्विच बंद करतो आणि चावी आपल्याकडे ठेवतो, पण जे व्हेकल चोर करणारे लोक आहेत ते चोरी करणारे लोक डायरेक्ट व्हेकल करतात, चावीची त्यांना गरज पडत नाही.